सी कॉलेजला झेडब्रिजवर एक मुलगा बॅनर घेऊन उभा होता. त्याच्या हातामध्ये त्या बॅनरवर लिहिलं होतं की हे एफ सी आहे, एफ सी कॉलेज नाही. बेडेकर मिसळ सोबत पाव हवे, ब्रेड नको. तर हे बॅनर मागचं कारण काय होतं, कोण होता तो मुलगा, का उभा राहिला होता तो त्या ठिकाणी, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आणि आम्हाला नक्कीच पडले होते. आणि या प्रश्नांची उत्तरं आज लोकसत्ता ऑनलाईन तुम्हाला देणार आहे. माझ्यासोबत आहे ओंकार दळवी, हा तोच मुलगा आहे, हा तोच आहे जो त्या ठिकाणी हे बॅनर घेऊन उभा होता. आणि आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत आणि का उभा होता तो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण त्याच्याकडून घेणार आहोत. ओंकार, तुझं लोकसत्तामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि मला आता सांग, कारण काय होतं, तू हे जे वेगवेगळे बॅनर घेऊन उभा होतास, त्याचं कारण काय होतं? सो एक्झॅक्टली कसं झालं होतं की मी आधीपासूनच मीम्स बनवत होतो छोट्या छोट्या. माझा अकाउंट इन्स्टा पब्लिक नव्हतं, आधी प्रायव्हेट होतं. बट कसं आहे की आधीपासून मी छोटे छोटे मीम्स बनवत होतो आणि ते मी स्टोरीला टाकत होतो, राईट. सो करंटली एक पेज खूप फेमस झाला होता बाहेर अब्रॉडमध्ये, तसं होतं की डूड विथ अ साईन. तो तर त्याचं काय म्हणणं होतं की तो फक्त साईनबोर्ड घेऊन उभा राहायचा, त्या डेली लाईफमधले जे काही इश्यूज असतील, राईट, किंवा काही फनी इन्सिडेंट्स डेली लाईफमधले जे उद्भवत असतील, तसा तो बोर्ड घेऊन तसा उभा राहायचा. तर मला असं वाटलं की बाहेर कोणतरी करतंय, मग आपण का नाही पुण्याला एक सब्जेक्ट धरून, पुण्याविषयी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या गमतीच्या गोष्टी आहेत, ज्या लोकांना डेली लाईफमध्ये ते बघतात, जे अनुभवतात, राईट, तेच घेऊन का नाही पुण्याला एक सब्जेक्टमध्ये ठेवून तसं आपण एक साईनबोर्ड घेऊन करावं छोट्याशा गमती. म्हणजे एक डेली लाईफमध्ये लोकांना फक्त ॲज अ मीम, एक त्यांना पण एक मजा यावी की एक्झॅक्टली या छोटे छोटे गोष्टी आहेत जे घडत आहेत पण लोक लक्ष देत नाही आहेत, त्याच गोष्टी मला असं वाटलं होतं की एकदम मी बोर्ड धरून तसं करीन. पुण्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी तू उभा होतास आणि किती वेळ तू ह्या सगळ्या गोष्टीला दिला होता? एक्झॅक्टली माझे असा आयडिया आला होता, मग नंतर मी ठरवलं होतं की असे दोन चार पाच ठिकाणं आहेत ज्याच्यावर आपण असं करू शकतो. मग पहिलं एफ सी कॉलेज, एफ सी आता मी म्हणताना पण एफ सी कॉलेज म्हणलं, राईट. सो लोकांचं तेच होतं की ते म्हणतात फर्ग्युसन कॉलेज, एफ सी कॉलेज असं म्हणतात. तर तो एक होता की या छोट्या छोट्या गोष्टी डेली लाईफमध्ये, मग मी म्हणलं की एफ सी कॉलेज एक करू, एक बेडेकर मिसळ त्यांच्यावर करू आणि एक झेडब्रिज, झेडब्रिजचा पण होता तो. बट एफ सीचं कसं होतं की मी तिकडे बोर्ड बनवला होता आणि मी माझ्या मित्रांना म्हणलं की अरे असं फोटो काढायचं असं असं आहे. मग माझाच मित्र सौरभ म्हणून माझा मित्र आहे, तो म्हणला ह्या अशा गोष्टी तूच करू शकतोस पब्लिक प्लेसमध्ये, तुझ्यात आहे डेअरिंग, तू तूच करू शकतोस. मग म्हणलं ठीक आहे. अरे मग मी बोर्ड बनवला घरी, घरून बोर्ड बनून मग मी गेलो, मित्रांना म्हणलं की एफ सी रोडला 4 वाजता, एफ सी रोडला अराउंड मी 10 मिनटं होतो उभं, लोकं बघत होती, एफ सी कॉलेजचीच मुलं बघत होतात, हसत होती, कारण त्यांनी अनुभवलं आहे, राईट, त्यांच्या लाईफमध्ये. कारण तेही मला मग नंतर एफ सी कॉलेजचं जेव्हा हे मी मीम टाकलं, राईट, तेव्हा मला एफ सी कॉलेजचे जे जुने किंवा एल्युमिनाईज जे होते ते शेअर करत होते की हा असा प्रॉब्लेम आहे, लोकं अजूनही एफ सी कॉलेज म्हणतात, आम्ही लोकांना सांगून सांगून थकलो आहे की ते एफ सी कॉलेज नाही, एफ सी आहे. तर तसे मी एफ सी कॉलेजच्या इथे 10 मिनटं होतो. नंतर मग बेडेकरांच्या इथे गेलो, बेडेकरांच्या इथे मी ऑलमोस्ट अबाउट 5 ते 10 मिनटं होतो तिकडं पण. आणि मग नंतर मग तिकडनं शेवटचं मग मी म्हणलं की झेडब्रिजचं करू, 3 बोर्ड बनवले होते, म्हणलं झेडब्रिजला आपण शेवटचं करून टाकू. ओके, सो तू फक्त 3च हे जे ठिकाण निवडले, हे तू कसे निवडले? ऍज इन तू बेडेकरांकडे गेला, मग तिथे तू बघितलं की हे ब्रेड देत आहेत आणि मग तसं तू ठरवलंय का तुला कोणी सांगितलं आणि त्या हिशोबाने तू ठरवलं? बेडेकरांचं कसं होतं की मी बेडेकरांकडे आधी पण खूप वेळा मिसळ खाल्ली, राईट, फक्त ॲज अ म्हणजे गंमत म्हणून ते मिसळबरोबर ब्रेड देतात. सर मला फक्त एवढंच होतं की मिसळबरोबर ब्रेड द्या, म्हणजे ब्रेड नका देऊ, पाव द्या, मिसळ पाव हे नाव आहे, राईट. म्हणून मी म्हणलं की असं एक कॉमेडी म्हणून, एक गंमत म्हणून तसं करावं म्हणून बेडेकरांच्या इथं केलं होतं. आणि बाकीचे अजून आयडियाज होते डोक्यात, बट ते म्हणलं की ते नंतरसाठी करू, आपण आत्ता हे ट्राय म्हणून हे पहिले 3 बोर्ड बनवून बघू कसं जमतं आहे. मग मला काय वाटलं होतं की अराउंड 500-600 लाईक्स येतील, लोक असतील, मला वाटलं नव्हतं एवढं व्हायरल होईल. बिईंग पुणे त्यांचे अराउंड ते 4 लाख लोक बिईंग पुणेच्या पेजवर, फेसबुक पेजवर आहेत जॉईन. बिईंग पुणेने माझे 3 पोस्ट सेपरेट शेअर केले होते, राईट. आणि 500 ते 600 लाईक्स डोक्यात धरून मी चाललो होतो, ते झाले क्रॉस. आत्ता 2200 लाईक्स करंटली आहेत, मला वाटलं नव्हतं एवढं व्हायरल होईल. तू हे जे 3 किंवा 4च विषय निवडले ऍज अ कॉमेडी टाईप समथिंग, राईट, सो आणखीनही बरेच विषय असतात लाईक सामाजिक आहेत किंवा कल्चरल सोशल आहेत, ह्यातून तू आणखीन काही वेगळं करायचं आहे का तुला, किंवा आणखीन काय प्लॅन आहेत तुझे? आणखीन प्लॅन म्हणजे मला बरेच मेसेजेस येत आहेत की कधी करणार आहे पुढचं, कधी येणार आहे पुढचे बोर्ड्स, कधी येणार आहेत, आम्ही थांबलो आहे. डिरेक्टली माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर झालं होतं, माझा दादा ऑस्ट्रेलियाला असतो, साईट, तर ऑस्ट्रेलियामध्ये पण शेअर होत आहेत हे मीम्स. सो दादा विचारतो आहे नेक्स्ट कधी येणार आहे, मुलं विचारत आहेत जे मला ओळखतही नाही आहेत, ते मला DM करून विचारत आहेत अरे तुझा फॅन बेस खूप वाढला आहे, तुझा नेक्स्ट मीम कधी येणार आहे, आम्ही थांबलो आहे.
म्हणलं हो येईल, ऑफिसच्या कामात पण एवढा वेळ नसतो, त्यामुळे बरेच लोकांची हे पण पॉझिटिव्ह होते, काही नेगेटिव्ह होते, नेगेटिव्ह गोष्टी पण कमेंट्समध्ये वाचल्या बऱ्याच. तर लोकांचं असं म्हणणं होतं की तू जॉबलेस आहेस का, तुझ्याकडे काम नाही आहे का, हे असं का करतो आहे. तर त्या लोकांसाठी मी म्हणतो आहे, जॉब आहे, जॉबवरनं आत्ता वेळ काढून आलो आहे, इंटरव्ह्यूनंतर परत जॉबवरच जाणार आहे. तर तसं काही लोकांचं होतं, कारण कसं आहे की सगळ्यांना मी खुश ठेवू नाही शकत, राईट. काही लोकांना आवडेल, काही लोकांना नाही आवडणार, पण या ह्याच्यात रेशिओ बराच होता की 80% लोकांना आवडलं, मुलांना 20% जे होते त्यांना वाटलं की काय चाललं आहे, कारण ते एवढे साऊंड नाही आहेत मीम कल्चर किंवा आत्ता मीम्स करंट काय ट्रेंड होत आहेत त्यांच्याशी. बरेच पॉझिटिव्ह बरेच नेगेटिव्ह असे रिव्ह्यूज पण आले होते. किती लोकांनी मिळून हे पोस्टर बनवले, उभे राहिले, प्लॅन एक्झिक्यूट कसा केला? प्लॅन एक्झिक्यूट म्हणजे मी जेव्हा त्या पेजवर बघितलं होतं, राईट, तर मी ठरवलं होतं की आपण असं करायचं. मग मी माझ्या मित्राला सांगितलं की असं असं करता येईल का, तर म्हणलं ठीक आहे करता येईल. आम्ही तीन मित्र, म्हणजे मी, शांतनू आणि सौरभ, हे म्हणजे जीवभावाचे मित्र आम्ही तिघं. काही कराल, प्रत्येकाला प्रत्येकाचा सपोर्ट आहे. सो कसं झालं की मग मी सौरभला सांगितलं की तुझ्याकडे चांगला कॅमेरा आहे तर आपण तू माझ्याबरोबर येशील का ते फक्त फोटोज काढायला. तो म्हणला ठीक आहे चालेल. मग मी घरीच बोर्ड बनवला, कारण माझा ऑफ असतो, मंडे ट्यूजडे सुट्टी असते. सो घरच्यांसमोरच घरीच ते तिन्ही बोर्ड बनवले. आई विचारत होती काय करतोय, म्हणलं आहे काहीतरी झालं एक्झिक्यूट तर बघू. सो ते बोर्ड घरीच बनवले. नंतर 4 वाजता मित्राला फोन करून दोघं मित्र आले. नंतर आम्ही तसे 3 बोर्ड एक्झिक्यूट केले. बट मेन कनेक्ट जो मिळाला मला, तो मिळाला झेड ब्रिजवर, राईट. लोकं जात आहेत, मी एक्झॅक्टली रस्त्याच्या मध्ये उभं होतो तो बोर्ड घेऊन, राईट. आणि लोकं जात होती, लोकं गाडी थांबवून बघत होती की एक्झॅक्टली काय आहे, कारण मी अपोजिट डिरेक्शनला थांबलो होतो. लोकं येत आहेत, गाडी थांबवत आहेत, मागं वळून बघत आहेत बोर्डवर काय लिहिलं आहे. ठीक आहे, हसली आहे, ठीक आहे, कळलं, झालं. असं झालं. आणि बेडेकरांकडे, बेडेकरांचं दुकान बंद होतं, त्यामुळे तिथं एवढं काय रिस्पॉन्स मिळाला नाही. बट एफ सी रोड वॉज अ मेन टार्गेट, म्हणजे तिकडं खूप ऑडियन्स होती आणि तिकडं गर्दी असते. एफ सी रोडला कधीही जावा, तुम्ही गर्दी तुम्हाला मिळालच. बेडेकर हे एक ऍज अन पुण्यातलं चांगलं नावाजले, राईट राईट. सो तुला त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली का की तू आमच्यावर डायरेक्ट असं हे केलं, आमच्यावर मी बनवलं? आणि कसं आहे की जर कोणावरही केलं तरी, जर कारण कसं होतं की ते नेमकं बंद असताना आम्ही गेलो, आम्हाला माहीत नव्हतं ते बंद असणार आहे, राईट. उघडं असतं, आम्ही परमिशन काढली असते की आम्हाला असं असं करायचं आहे आणि मग आम्ही पुढे गेलो असतो. ऑब्व्हियस गोष्ट आहे की जर विदाउट परमिशन कुठली गोष्ट केली तर ती काही आवडणार नाही. बट बेडेकरांबरोबर माझं कसं होतं की डिरेक्टली आमचा कनेक्ट झाला इन्स्टावर. इन्स्टावर त्यांचा पेज आहे बेडेकरांचं. सो मला बेडेकरांचा नाही, बट त्यांच्या जवळ आसपासच्या लोकांना बहुतेक ते आवडलं नसेल, ते मी मान्य करतो की ती गोष्ट आहे. त्यांची ब्रँड इमेज आत्तापर्यंत एवढी आहे आणि त्या ब्रँड इमेजला माझ्याकडनं, मी एक छोटासा, मी आत्ता जॉब करतो आहे, माझ्या काही मीम बनवण्याने त्यांच्या ब्रँड इमेजला काहीच फरक पडणार नाही, हे मलाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. सो बेडेकरांचं कसं होतं, ते खूप त्यांनी ॲज अ सपोर्टिव्ह होते, ते त्यांना पण माहिती आहे की कारण जो इन्स्टाचा पेज जे कोण हँडल करत होते, त्यांनी त्यांच्याशी माझं बोलणं झालं की असं असं मी फक्त ॲज अ जोक मी केलं होतं, माझं काही इंटेन्शन्स नव्हते तुम्हाला हर्ट करायचे किंवा काय करायचे. इट जस्ट दॅट की मला थोडं फनी वाटलं म्हणून मी शेअर केलं. त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला, ठीक आहे, काही नाही, आम्ही पण ॲज अ स्पोर्ट घेतलं. त्यांनी पण त्यांच्या इन्स्टा पेजवर स्टोरी शेअर केली की असं असं आहे, स्पोर्टिंग स्पिरिट घेणं हे आमचं 1984 पासून असं आहे. म्हणजे त्यांनी पण ॲज अ सार्कॅस्टिकली त्यांनी पण तो सपोर्ट केला. सो काही नाही, त्यांच्याशी आणि माझं असं बोलणं झालं आणि थिंग्स आर प्रिटी सॉर्टेड नाउ. तर हा होता ओंकार दळवी, ज्याने बॅनर घेऊन तो त्या ठिकाणी उभा राहिला, का उभा राहिला याचे उत्तर त्याने आपल्याला दिले. आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला लोकसत्ता ऑनलाईन कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.